नमस्कार मी श्वेता आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हॅलो किती केक कसा बनवायचा त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत बाजूला जे बेल ऐकॉन असेल ते देखील प्रेस करा चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण इथे स्पंज बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे व्हेनिलाचं प्रीमिक्स एक कप प्लस वन टेबलस्पून इतकं प्रिमिक्स लागणार आहे म्हणजेच ग्रॅमने बघायला गेलं तर दीडशे ग्रॅम आणि वॉटर लागणार आहे आपल्याला हाफ कप म्हणजेच शंभर एम एल इतकं पाणी लागणार आहे हे मी पाणी ओतून घेतलं आता हे पाणी आणि प्रिमिक्स आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे एकाच दिशेने आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत पाणी आणि प्रिमिक्सचं एक चांगल्या प्रकारचं बॅटर होत नाही तोपर्यंत तर हे मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे झालेलं आहे बॅटर आपलं तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हाफ टेबलस्पून इतकं ऑईल तुमचा जर स्पंज हा फुगत नसेल तर तुम्ही ते वन टेबलस्पून इतकं ऑइल टाकू शकता मी हाफ टेबलस्पून इतकंच टाकलेलं आहे मी कमी ऑईल टाकते माझा केक हा प्रॉपर फुगतो तर ऑइल मी मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारचा बॅटर हे आपलं रेडी झालेलं आहे केकसाठी तर इथे मी हा सहा इंचचा केक मोल्ड घेतलेला आहे सहा इंचा टीन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता हा बटर पेपर आहे तो मी टाकत आहे बटर पेपर टाकून घेतला त्यानंतरला आपलं जे बॅटर रेडी झालेलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये या टीनमध्ये टाकून घेणार आहोत हे मी बॅटर टाकून घेतलेलं आहे आता आपण इथे टॅप करून घेऊयात त्यानंतर हा केक आपल्याला बेक करायचा आहे बारीक गॅसवरती वीस ते पंचवीस मिनिटासाठी तर आपला केक बेक होईपर्यंत आपण विपिंग क्रीम तयार करून घेऊयात इथे मी चिल्ड म्हणजे थंड विपिंग क्रीम घेतलेली आहे एक कप प्लस वन फोर्थ कप एम एलने विचारलं तर दोनशे पन्नास एम एल ही व्हिपिंग क्रीम आहे थंड व्हिपिंग क्रीम आपल्याला इथे घ्यायची आहे मी विपिंग क्रीम घेतली आता आपण इथे इलेक्ट्रॉनिक बीटरने हे बीट करून घेणार आहोत एकाच दिशेने हा आपल्याला बीटर जो आहे तो फिरवायचा आहे व आपली विपिंग क्रीम व्हिप करून घ्यायची आहे साधारण एवढी विपिंग क्रीम करण्यासाठी सात मिनिटं लागतात तर सहा ते सात मिनिटानंतर माझी व्हिपिंग क्रीम ही झालेली आहे तर ती झालेली आहे की नाही परफेक्ट कसे चेक करायची ते मी तुम्हाला सांगते तर मी तुम्हाला आज दाखवते परफेक्ट व्हिपिंग क्रीम कशा पद्धतीने चेक करायची असते तर इथे मी स्पॅच्युला घेतलेला आहे आणि स्पॅच्युलावरती मी व्हिपिंग क्रीम घेतली व तो स्पॅच्युला उलटा केला उलटा केल्यावरती आपली जी व्हिपिंग क्रीम आहे ती पडत नाही आहे म्हणजे आपली जी व्हिपिंग क्रीम आहे ती परफेक्ट व्हिप केलेली आहे अशा पद्धतीची विपिंग क्रीम आपल्याला हा केक डेकोरेट करण्यासाठी लागणार आहे तर पंचवीस मिनिटानंतर हा माझा केक बेक करून झालेला आहे तर आता आपण तो चेक करूया हा बेक झालेला आहे की नाही त्याच्यासाठी मी तुटपिक आहे ती इन्सर्ट केलेली आहे मधोमध त्यानंतरला मी साईडला करत आहे ही टूथपिक जर क्लीन येत असेल आपली तर आपला जो केक आहे तो प्रॉपर बेक झालेला आहे बघा तुम्ही टूथपिकला काहीही चिपकलेला नाही तर हा केक थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊयात साईडला हा केक माझा थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच तो आपल्याला मोल्डमधून हा बाहेर काढायचा असतो तर बाहेर काढण्यासाठी मी त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या पहिल्यांदा लूज करून घेत आहे एका चाकूने तुम्ही घेऊ करून घेऊ शकता साईड्स लूज करून घ्यायच्या त्यानंतर हा उलटा करून टॅप करायचा अशा पद्धतीने हा डिमोल्ट करायचा बघा इझिली तो बाहेर आलेला आहे त्यानंतर याचा आपण बटर पेपर जे आहे ते आपण काढून घेणार आहोत बटर पेपर देखील इझिली निघालेला आहे तर अशा प्रकारचा हा आपला स्पंज बेक झालेला आहे बघा तुम्ही कुठेही करपलेला नाही तर इथे आपण साखर पाणी बनवून घेणार आहोत इथे मी पन्नास एम एल वॉटर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक टीस्पून इतकं मी साखर टाकली आणि ती आपल्याला विरघळवून घ्यायची आहे हे आपलं शुगर सिरप आपलं रेडी झालेलं आहे सोप करण्यासाठी तर इथे मी ह्या केकच्या तीन लेअर करून घेणार आहे तीन लेअर करायच्या आहेत आपल्याला तर मी कशाप्रकारे करते ते बघा हळूहळू आपल्याला पहिल्यांदा मार्क करून घ्यायचं आहे सर्वकडे साईडला आणि नंतरला हळूहळू सुरी आहे जी आपली नाईफ आहे ती हळूहळू आपल्याला आत टाकायची आहे व अशा प्रकारे आपल्याला ह्या लेअर पाडून घ्यायच्या आहेत ले ले आ ले ले आ आ, तर मी ही फर्स्ट लेअर करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जाळी आपल्या लेअर केकची खूप छान आलेली आहे स्पोजी झालेला आहे तर इथे मी सेकंड लेअर देखील त्याच पद्धतीने करून घेत आहे तर जर तुम्हाला ही मेथड जर जमत नसेल तर तुम्ही दोऱ्याच्या साह्याने देखील अशा प्रकारचे लेअर काढू शकता इथे मी तीन लेअर पाडून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन लेअर देखील पाडू शकता जर तुम्हाला तीन लेअर पाडायला जमत नसेल तर तर ही सेकंड लेअर माझी झालेली आहे पाडून अशा प्रकारे आपण तीन लेअर काढल्या आता या फर्स्ट लेअरला आपण साखरपणाने सोप करून घ्यायचं आहे जे आपण शुगर सिरप मागाशी बनवलं होतं तेच मी ते वापरत आहे तर पूर्ण लेअरला आपल्याला साखरपणाने सोक करायचं आहे जास्त देखील सोक करायचं नाही तर हे मी सोक करून घेतलं त्यानंतरला आपण इथे विपिंग क्रीम टाकणार आहोत थोडीशी विपिंग क्रीम घ्यायची आहे आणि ती आपण आता पसरवून घेणार आहोत ही मी थोडी स्प्रेड करते लेअरवरती स्प्रेड करायची आहे आणि त्याच्यावर आता आपण टाकणार आहोत पायनॅपलचं क्रश एक टेबल स्पून इतकं पायनॅपलचा क्रश आहे आपल्याला इथे टाकायचं आहे आता हे टाकल्यावर मी दोन्ही मिक्स करून घेते पायनॅपलचा क्रश आणि विपिंग क्रीम हे दोन्ही मिक्स करून घेते जेणेकरून जो आपला फ्लेवर आहे तो क्रीममध्ये देखील मिक्स होऊन जाईल व खाताना खूप छान लागेल आणि हे मी लेवलने पसरवून घेते पॅलेट नाईफने पसरवून घेत आहे लेअरवरती त्यानंतरला अजून एकदा एक, एक टेबलस्पून इतकं क्रश आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि स्प्रेड करून घ्यायचा आहे तुम्हाला जर जा फ्लेवर जास्त आवडत नसेल तर तुम्ही एक टेबलस्पूनच टाका दुसरं टेबलस्पून नाही टाकलं तरी चालणार आहे तुमची चॉईस आहे तर हे मी स्प्रेड करून घेतलं त्यानंतरला आपल्या केकची मी दुसरी लेअर जी आहे ती ठेवून घेतली आणि त्याला देखील मी साखरपणाने सोप करून घेते सेम जी प्रोसेस आहे जी आपण फर्स्ट लेअरला केली होती ती आता आपल्याला रिपीट करायची आहे साखरपणाने सोप करून घेतल्यानंतरला विपिंग क्रीम टाकली थोडीशी आणि मी ती स्प्रेड करून घेते पॅलेट नाईफने थोडंसं वन टेबलस्पून इतकं मी इथे क्रश वापरलेला आहे तो देखील मी मगासारखं स्प्रेड करून घेते मिक्स करून घेते दोन्ही हे मी मिक्स करून घेते पॅलेट नाईफनेच आपल्याला करायचं आहे तुम्हाला जमत नसेल तर सेपरेट तुम्ही बाऊलमध्ये दोन्ही मिक्स करून ठेवा आणि नंतरला ती व्हिपिंग क्रीम यूज करा तर इथे मी पायनॅपलचा क्रश देखील टाकून घेतलेला आहे आणि आता आपली जी लास्ट लेअर ले। आहे तिसरी लेअर ती मी ठेवून घेतली त्याच्यावरती आणि ज्या साईड्स आहेत त्या पहिला आपण कवर करून घेऊया जी क्रीम बाहेर आलेली आहे ती आपल्याला तिथे पसरवून घ्यायची आहे पॅलेट नाईफने तर अशा प्रकारची मी पसरवून घेतली आणि थोड्या थोड्या ज्या गॅप्स आहेत राहिलेल्या त्या मी इथे क्रीमने कव्हर करून घेते पॅलेट नाईफने क्रीम घेऊन आपल्याला ह्या गॅप्स कव्हर करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे जो हा क्रंबल कोट आहे तो आपल्याला करायचा आहे आपण फायनल कोट हा नंतर करणार आहोत आता आपण सध्या क्रंबल कोटच करत आहोत तर हा मी क्रंबल कोट आहे तो करून घेतला हळूहळू आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे हा मी कोट केला त्यानंतर आपली जी लास्ट लेअर आहे त्याला साखरपणाने सोक करूया तुम्ही सोक केल्यानंतर इथे थोडीशी क्रीम टाकलेली आहे क्रम्बल कोटसाठी आणि ती पसरवून घेतली मी पॅलेट नाईफने आणि थोडंसं मी ते क्रश टाकत आहे इथे क्रश तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका नाही टाकलं तरी चालणार आहे आता हा क्रश मी इथे स्प्रेड करून घेते पॅलेट नाईफने आपल्याला पसरवून घ्यायचा आहे वरच्या लेअरवरती म्हणजे खाताना देखील तो वरच्या लेअरला फ्लेवर लागेल आणि आता आपण इथे फायनल कोट करत आहोत तर तिथे मी जरा जास्त क्रीम घेतलेली आहे फायनल कोटसाठी आणि ही स्प्रेड करून घेतली पसरवून घेतली पॅलेट नाईफने हळूहळू पसरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण साईड्स कवर करणार आहोत फायनल कोट करणार आहोत साईडला त्यासाठी आता मी ते पॅलेट नाईफने क्रीम घेत आहे व्हिपिंग क्रीम आणि ती पसरवत आहे तर प्रकारे आपल्याला क्रीमने हा पूर्ण जो केक आहे तो कवर करून घ्यायचा आहे तर इथे मी थोडी थोडी क्रीम घेऊन हा केक जो आहे तो कवर करत आहे तर अशा प्रकारे मी ही क्रीम लावून घेतलेली आहे आता ह्याला पण फिनिशिंगसाठी इथे मी व्हाईटवालं ते जे वापरत आहे ते स्क्रॅपर आहे स्क्रॅपरने आपण थोडीशी फिनिशिंग देऊन घेणार आहोत स्मूथ करणार आहोत साईड्सना तर फिनिशिंग दे देऊन घेतली मी त्यानंतर जी वी क्रीम बाहेर आलेली आहे वरती आलेली आहे टॉपला ती आपण पॅलेटनेफने काढून घेऊयात त्याला शार्प एजेस असे म्हणतात ह्या शार्प एजेस आपल्याला देऊन घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी ह्या शार्प एजेस देऊन घेतल्या आता हा जो केक आहे तो आपण आपल्या केक बोर्डवरती केक बेस येतो त्या प्लेटवरती आपण ठेवून घेणार आहोत तुम्हाला जर असं उचलायला जमत नसेल तर तुम्ही हे करू नका तुम्ही केक करतानाच केक बोर्डवरती करायला घ्या तर इथे मी आपण हॅलो किट्टीचा केक बनवत आहोत त्यासाठी मी ते ब्लॅक कलरची जेल वापरलेली आहे पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे ब्लॅक जेल ही जेल कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे मी लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर इथे आपण हॅलो किट्टीचा जो केक बनवत आहोत त्याचा जो केसांचा भाग असतो त्यासाठी आपण हे मार्क करून घेतलेला आहे व आता मी हे मिशा काढत आहे हॅलो किट्टीच्या मिशा आपण काढत आहे तर मी इथे कोणत्याही प्रकारचं मार्क केलं नव्हतं मी डिरेक्टली हे काढत आहे तुम्हाला जर थोडं उघड वाटत असेल तर पहिल्यांदा मार्क करून घ्या टूथपिकने नंतरला ड्रॉ करा तर इथे इथे आपण हॅलोखिटीचं नाक काढणार आहोत त्यासाठी मी इथे मधोमध असं राऊंड काढून घेते थोडंसं मधोमधच आपल्याला काढायचं आहे अशा प्रकारचं काढलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे डोळे काढणार आहोत हॅलोखिटीचे जे डोळे आहेत ते आपल्याला काढायचे आहे सोप्पा खूप सोप्पा असा केक आहे हा ठीक आहे, मी आहे थी थी तर मी हे डोळे काढून घेतले त्यानंतरला मी ते पायपिंग बॅगमध्ये विपिंग क्रीम भरून घेतलेली आहे पिंक कलरची आणि ह्या पायपिंग बॅगला मी स्मॉल कट करत आहे छोटासा कट दिलेला आहे कापलेली आहे ती पायपिंग बॅग आणि आता आपण जे हॅलोकिट्टीची जे केसं असतात ते पिंक कलरची असतात तर ती आपण इथे काढून घेणार आहोत अशी फक्त विपिंग क्रीम जी आपल्याला पायपिंग बॅगमध्ये टाकलेली आहे ती पायपिंग बॅग आपल्याला इथे प्रेस करायची आहे आपोआप ती कर्ली टाईपमध्ये कर्ल्स टाईपमध्ये जी केस आहेत ती इथे ये येतात पायपिंग बॅगमधून तर अशा प्रकारचा हा जो वरचा भाग आहे तो पूर्ण आपल्याला इथे कवर करून घ्यायचा आहे ह्या पिंक कलरच्या व्हिपिंग क्रीमने तर खूप असा सोपा आणि साधा केक आहे तुम्ही हा केक नक्की ट्राय करा कठीण असं काहीच नाही आणि मेन म्हणजे हा केक बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं नोझल लागत नाही जर तुमच्याकडे नोझल नसेल आणि जर तुम्हाला केक बनवायचा असेल तर तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता कारण बऱ्याच बारे वेळेला नोझल नसल्यामुळे आपण केक बनवू शकत नाही कोणती डिझाईन करायची आपल्याला सुचत नाही त्यावेळेस मग तुम्ही ह्या डिझाईनचा वापर करू शकता कारण इथे कोणत्याही प्रकारच्या नोझलची गरज नसते आणि कलर म्हणालात तर कलर देखील हा आपल्याला एकच लागतो पिंक कलर आणि हे मी जे ब्लॅक जेल वापरलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ब्लॅक जेल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ही घरी देखील बनवू शकता ह्याचा देखील मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे प्लस ब्लॅक जेलच्या जागी तुम्ही ते चॉकलेट गनाश देखील वापरू शकता तर प्रकारे मी ही हॅलोकिट्टेची जी केसं आहेत ती देखील मी काढून घेतलेली आहेत तर आता मी ज्या गॅप्स राहिलेल्या आहेत मध्ये मध्ये त्या मी कवर करते ह्या ज्या गॅप्स दिसत आहेत त्या कवर करून घ्यायच्या त्यानंतरला हॅलो किट्ट्याचे जे कान असतात ते आपण इथे काढून घेऊयात त्यासाठी मी सेम पायपिंग बॅग वापरलेली आहे ज्यांनी आपण केसं काढली त्याच पायपिंग बॅगने मी इथे असं कानाचा आकार काढत आहे तर बघू शकता मी पायपिंग बॅगला थोडासा आता कट दिलेला आहे थोडासा स्मॉल कट होता मगाशी त्याला थोडासा मोठा केला व अशा प्रकारचे हे कान काढून घेतले तर सेम प्रकारे आपण इथे दुसरं देखील कान आहे ते काढून घेणार आहोत तर तशाच प्रकारे मी हे दुसरं जे कान आहे ते मी काढून घेतलेलं आहे तर आता आपण बॉर्डर देणार आहोत बॉर्डरसाठी मी सेम पायपिंग बॅग वापरलेली आहे ज्याने आपण केस आणि कान काढले तर त्याने मी इथे असे छोटे छोटे गोळे काढत आहे छोटे छोटे बॉल्स काढत आहे पायपिंग बॅग प्रेस करायची आणि सोडायची प्रेस करायची आणि सोडायची तर अशा प्रकारे मी हे बॉर्डर देखील देऊन घेतली तर आता आपण काढणार आहोत जे नाक होतं त्या नाकाला यल्लो कलर असतो मध्ये तर मी ते यल्लो कलरची जेलचा वापर करत आहे जेल घेतलेली आहे यल्लो व ते मी फिल करून घेतला तर अशा प्रकारे हा आपला हॅलो किती केक अगदी साधा आणि सोप्पा तयार झालेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये जो बनवलेला केक आहे तो अर्धा किलोचा आपण बनवलेला आहे आणि हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कॉमेंट करा शेअर करा तोपर्यंत भेटूयात आत्ता आपण आपल्या नेक्स्ट अशा छानशा रेसिपीमध्ये top para então sarwan bye bye